पुण्यात दिवसभरात 8,246 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रुग्णसंख्या अधिक आहे. पुण्यात 25,950 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यातील शाळा कॉलेज एक आठवडा बंदच राहणार आहेत. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 27% आहे. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 71,000 झालेली आहे. शाळांबाबत पुढील आठवड्यात परिस्थिती बघून निर्णय घेऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर जिल्ह्यातील पर्यटनस्थळं खुली करण्यात येणार आहेत, परंतु गर्दी वाढल्यास पुन्हा निर्बंध आणले जातील असा इशारा अजित पवारांनी दिला. नागपूरमध्ये 26 जानेवारीपर्यंत परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचं पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. नागपुरात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्याचं गांभीर्य ओळखणं गरजेचं असल्याचंही राऊत म्हणाले. जानेवारीच्या शेवटपर्यंत रुग्ण वाढणार आणि फेब्रुवारीत रुग्णसंख्या स्थिर राहील अशी माहिती त्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात 10 पेक्षा कमी कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या ठिकाणी शाळा सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हा निर्णय घेतला आहे. तर शहरी भागात रुग्णसंख्या जास्त आहे, त्यामुळे आठवड्याभरात तिथल्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ह्या 25 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होतील आणि 14 मार्चपर्यंत चालतील. तर बारावीच्या परीक्षा या 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होतील. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं या तारखा जाहीर केल्यात, मात्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा नाही. कॉलेज कधी सुरू होणार हाच प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. सोमवारपासून शाळा सुरू होणार असताना आता कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. उच्च व तंत्रशिक्षण विभागानं ऑफलाईन कॉलेज सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यानंतर कॉलेज सुरू केली जाणार आहे. राणा दाम्पत्याला पुन्हा कोरोनाची लागण झाली. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना कोरोना झाला. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. सध्या ते मुंबईत आहेत, त्यामुळे मुंबईतच ते उपचार घेत आहेत. जळगाव जिल्ह्यात 5 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. अप्पर जिल्हा दंडाधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले. या कालावधीत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर, पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यावर आणि मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली. हा आदेश शासकीय कार्यक्रम आणि प्रेतयात्रा यांना लागू नसेल. बीडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे, त्यामुळे हेल्मेट विसरलेल्यांसाठी चक्क पेट्रोल पंपाबाहेर 10 रुपये भाडे तत्वावर हेल्मेट दिलं जात आहे. त्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना हेल्मेट विक्रेते तेच वापरलेले हेल्मेट ग्राहकांना देत असल्यानं संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त होती. चंद्रपूर जिल्ह्यातला अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती केली आहे. त्यासाठी सर्वात आधी विना हेल्मेट पोलिसांवरच कारवाई सुरू केली. पहिल्या टप्प्यात 17 पोलिसांवर आणि इतर विभागातल्या 8 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईत प्रथम पोलीस विभाग, त्यानंतर शासकीय अधिकारी कर्मचारी आणि शेवटी सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई होणार आहे. तमाशाला परवानगी द्या अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यासमोरच आत्मदहन करू असा इशारा तमाशा कलावंतांनी दिला. कोरोनामुळे महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाचाच तमाशा होऊन बसल्यानं फड मालकांसह कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. यंदा उभारी घेण्याच्या तयारीत असतानाच पुन्हा एकदा तमाशाला ब्रेक लागला आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोना मृतांच्या नातेवाईकांनी मृतीसाठी सादर केलेले 490 प्रस्ताव फेटाळण्यात आले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यानं हे अर्ज फेटाळण्यात आलेत. कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन प्रशासनानं केलं. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत, पण सातपुड्यात आदिवासींच्या नरक यातना काही संपलेल्या नाहीत. धडगाव तालुक्यातील सरदार सरोवरच्या बॅकवॉटरमधून जीवघेण्या पद्धतीनं मार्ग काढावा लागतो. गेल्या 15 वर्षांपासून सावर्यादिगर भागाला बिलगावशी जोडणाऱ्या पुलाचं काम रखडलंय. पावसाळ्यात पाणी पातळी वाढते तेव्हा छोट्या नावेतून प्रवास करावा लागतो, मात्र पाणी कमी झाल्यावर गुडघ्या एवढ्या पाण्यातून त्यांना मार्ग काढावा लागतो. बातमी झी 24 इम्पॅक्टची. वाशिम जिल्ह्यातील डोंगरकिनी ते मेडशी रस्त्याचं डागडुजी काम हे डांबर न वापरता अगदी थातुरमातुर पद्धतीनं केलं जात होतं. बुजवलेले खड्डे अगदी हाताने उखडले जात होते. झी 24 हे वृत्त दाखवल्यानंतर संबंधित विभागाला जाग आली. त्यांनी वृत्ताची दखल घेत डागडुजी करायला सुरुवात केली. आवश्यकतेनुसार डांबराचा वापर होतोय का याकडे लक्ष दिलं जाते. ग्रामस्थांनी झी 24 आभार मानले.
महाबळेश्वर मध्ये पूर रेषा नियंत्रित करण्याच्या कामाला नागरिकांनी विरोध केला आहे. वेण्णा नदी परिसरातील वेण्णा लेक ते लिंगमळा या भागात पूर रेषा नियंत्रित करण्याचं काम पालिका प्रशासनानं सुरू केलंय. मात्र या पूर रेषेच्या मोजणीला स्थानिक शेतकरी नागरिकांनी विरोध केलाय. पूर रेषेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे छोटे मोठे व्यवसाय बंद करण्यासाठी हा खटाटोप चालू असल्याचा आरोप होते. स्थानिकांना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार आहे. रिफाईंड तेलाच्या किमती पुन्हा वाढणार आहेत. इंडोनेशियानं पाम तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे पुरवठा कमी झाल्यामुळे पाम तेलाचे दर कडाडणार आहेत. भारतात पाम तेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात स्वयंपाक आणि उद्योगात केला जातो. भारताला इंडोनेशियाकडून सर्वाधिक पाम तेलाचा पुरवठा होतो. अवकाळी पावसाच्या संकटावर मात करत सांगलीतून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली. आतापर्यंत 36 द्राक्षाचे कंटेनर सातारा समुद्रापार पोहोचलेत. सध्या कृष्णा या काळ्या वाण्याला प्रतिकिलो 90 ते 100 रुपये असा दिलासादायक दर आहे. भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार असून यापेक्षा जास्त दर मिळण्याची आशा द्राक्ष बागायतदारांना आहे. सोलापुरातील वैरागमध्ये अज्ञातांनी द्राक्षबागेचं नुकसान केलं. द्राक्षबागेतील 1100 झाडांवरील फळांची नासाडी केली. राजकीय अक्सापोटी हे कृत्य केल्याचा आरोप शेतकरी इस्माईल पटेल यांनी केलाय. ते मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा अध्यक्ष आहेत. शेतातील ठिबक सिंचन पाईप मोटार या साहित्याचीही चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. गडचिरोलीत निवडणुका पार पडताच नेलगुंडामध्ये रस्ते बांधकामाची 20 वाहनं जाळण्यात आली आहेत. इरपणार नेलगुंडा धोडराज परिसरात अतिदुर्गम भागात रस्त्याचे कामं सुरू आहेत. सुमारे 25 संख्येनं नक्षलवादी तिथं पोहोचले. मजुरांना काम बंद करण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी सुमारे 20 वाहनांना आग लावली. त्यात ट्रॅक्टर जेसीबी यांचा समावेश आहे. शेगावच्या एका सराफ व्यावसायिकावर लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली. या सराफ व्यावसायिकाला अकोला पोलिसांनी अमानुष वागणूक दिली, लैंगिक अत्याचार केला असा आरोप आहे. या प्रकरणातल्या पोलीस अधिकारी आणि शिपायाची हेडक्वार्टरला बदली केली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू. अवघ्या 15,000 रुपयांसाठी पोटच्या 2 वर्षांच्या मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साताऱ्यात हा सगळा प्रकार घडलाय. खाजगी सावकारातून आपलं बाळ घेतल्याचा आरोप बाळाच्या आईने केलाय. तर त्यांना बाळ नको होतं म्हणून 10 महिने बाळ सांभाळण्याचा दावा सांभाळणाऱ्या कुटुंबाने केलाय. पोलिसांनी सध्या हे बाळ मसवड येथे शिशु बाल सुधार केंद्रात ठेवलेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात विधवेवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. वर्षभरापासून गावातीलच 8 नराधम आरोपींनी हा अत्याचार केलाय. ही महिला गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा संतापजनक प्रकार उघड झाला. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. तर एका आरोपावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसरा आरोपी फरार आहे. जळगाव आगाराच्या 2 एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. पारवळ ते मुक्ती धुळे रस्त्यावर जळगाव आगाराच्या 2 बसेसवर दगडफेक झाले. दुचाकीवरून आलेल्या 2 व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटलेली आहे. चालक संजय रंदे यांना दुखापत झाली. त्या दुसऱ्या बसची काच फुटली, मात्र चालक थोडक्यात बचावला. या संदर्भात पारवळा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही जनावरं कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येत होती. या 2 वाहनात 7 गायी 15 वासरं होती. यावेळी 2 पिकअप गाड्यांसह 8,77,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साखरा शाखेत 1,00,000 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. क्षेत्रीय अधिकारी विकास मोरे यांनी 1 मार्च 2019 ते 24 ऑक्टोबर 2021 या काळात बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केलं आणि पैसे परस्पर स्वतः उचलून लाभार्थ्यांची आणि बँकेची 12,55,000 फसवणूक केली. नाशिकच्या दिंडोर तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झालेत. मेगा फाईन कंपनीत ही घटना घडलेली आहे. रिॲक्टर मशीनला अचानक आग लागली आणि स्फोट झाला. जखमींवर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रोज शेकडो विद्यार्थी कर्मचारी येतात, पण या विद्यापीठाचा परिसर 500 एकरचा आहे. त्यात वेगवेगळे विभाग आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात. त्यावर आता सायकलीचा पर्याय काढण्यात आला आहे. विद्यापीठात 55 सायकली CSR फंडातून मिळवण्यात आल्यात आणि या सायकली विद्यापीठ प्रवेशद्वारावर ठेवण्यात आल्यात. विद्यार्थी या सायकली वापरतात आणि परत आहे त्या ठिकाणी ठेवतात.
नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील अंकाई किल्ल्यावर एका वडाचं झाड आहे, ते अंधश्रद्धेला बळी पडतंय. किल्ल्यावर एक पुरातन वडाचं झाड आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी या झाडाच्या खोडाला अनेक जण अंधश्रद्धेतून नाणी ठोकतात, त्यामुळे या वटवृक्षाचं खोड कमकुवत झालंय. या सगळ्या प्रकाराबाबत पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली. अंधश्रद्धेपायी या वटवृक्ष नामशेष होतो की काय अशी भीती व्यक्त होते. रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये 10व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला दिंडीने शुभारंभ झाला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाले. संजय महाराज देहूकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या संमेलनाला वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. कोरोनामुळे मोजक्या लोकांची संमेलनाला उपस्थिती. यवतमाळच्या करळगाव घाटातील जंगलात आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांनी जंगल सत्याग्रह केला होता, त्यास्थळी संग्रहालय उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. महात्मा गांधींनी दांडी इथं मिठाचा सत्याग्रह करून ब्रिटिशांविरोधात सविनय कायदेभंग आंदोलन पुकारलं होतं. विदर्भात समुद्र नसल्यानं यवतमाळमध्ये हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह केला होता. अमरावतीच्या चिखलदरा येथील स्कायवॉकला केंद्र सरकारने परवानगी दिली. हा जगातला सर्वात मोठा स्कायवॉक ठरणार आहे. या स्कायवॉकची लांबी 407 मीटर इतकी असेल. स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्कायवॉकचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा तसंच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी प्रयत्न केले. सोलापूरमध्ये रानमसले गावात सदस्यांना एका 50 फूट खोल विहिरीत साळींदर आढळून आलं. सुरुवातीला लहान पिंजरा विहिरीमध्ये सोडून त्याला काठावरूनच पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला. शेवटी प्रसंगावधान राखून कॉन्झर्वेशनच्या सदस्यांनी रॅपलिंग करत विहिरीत ते उतरले आणि साळींदराला जीवदान दिलं. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणखी काय घडामोडी पाहूयात. जुनं झाड तोडण्यास विरोध केला म्हणून एका तरुणाला पोलिसांनी जबरदस्तीनं गाडीत बसवत पोलीस स्टेशनमध्ये नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये हा प्रकार घडला. इथलं एक जुनं झाड तोडण्याची कारवाई महापालिकेकडून सुरू होती, त्यावेळी अभय नावाच्या तरुणानं त्याला विरोध केला. पोलिसांनी त्याच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी अभयला बळजबरीनं गाडीत बसून पोलीस ठाण्यात नेलं. हा युवक कामात अडथळा आणत असल्यानं कारवाई केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर झाड तोडण्यासाठी असलेली परवानगी ही 2018 सालातील होती. मग हे झाड आता का तोडलं असा सवाल अभयने उपस्थित केला. हे जुनं झाड असल्यानं त्याचं संवर्धन होणं आवश्यक होतं असे त्याने म्हटले. शेतकरी ज्वारींचं पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोफणीचा वापर करतात. कधी कधी फटाके किंवा भांडी वाजवून पिकांचं संरक्षण केलं जातं. आजच्या काळात मात्र शेतीमध्ये अनेक आधुनिक उपकरणांचा वापर केला जातो. एका शेतकऱ्यानं अशाच एका आधुनिक पद्धतीचा वापर केलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे